अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं अध्यक्ष राजेंद्र कोंढरे लिखित पुढचं पाऊल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे अशी माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. समाजासाठी पुढचं पाऊल आवश्यक आहे यासह अन्य बाबींचं मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबांना भेट देऊन ते वितरित करणार आहेत. त्यामुळे सुमारे 3 लाख व्यक्तींच्या पर्यंत समाज संघटन व सामाजिक शैक्षणिक आर्थिक व व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले. आज शिवजयंतीच्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. आज आम्ही पुढचं पाऊल हे पुस्तकाचं प्रकाशन आमचं लवकरच होणार आहे, त्यानिमित्तानं आज एक पत्रकार परिषद घेतो आहे आम्ही. आणि त्याच्यामध्ये पुढचं पाऊल हे का पाहिजे याच्यामागं जो आमचे अध्यक्ष आहेत राजेंद्र कोंढरे यांनी ते पुस्तक प्रकाशन करणार आहेत, त्यांनीच त्यांच्यातर्फेच प्रकाशित होणार आहे. आणि त्या पुढच्या पाऊलाच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे, जनतेसमोर कसं जायचं, मराठा महासंघासमोर कसं जायचं, आणि त्यांना जितकी माहिती पाहिजे असेल त्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांना आम्ही देणार आहोत. आणि हे पुस्तक आम्ही गावागावात जाऊन जे मराठा बांधव आहेत त्यांना हे देण्याचा प्रयत्न करून, आणि त्याच्यामधून ज्या समजा काही बाबी असतील किंवा सारथीचं काम असेल किंवा आमच्या मराठा महासंघाला काही माहिती पाहिजे असेल तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करून, आणि नक्कीच या पुस्तकाचा फायदा समाजाला होईल असं आम्हाला वाटते. कोणा लिहिलं आहे पुस्तक? हे पुस्तक राजेंद्र कोंढरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आहे, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे मार्गदर्शनात्मक हे पुस्तक आहे, सर्व समाजासाठी हे पुस्तक समावेशक आहे, हे सर्वांच्या कामात येईल. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.